ओके, कम्युनिकेशन सॅटेलाइट आपला हा 12 शेवटचा टॉपिक. त्याच्यामध्ये आपल्याला खूप गोष्टी दिलेल्या आहेत. पहिल्यांदा हे कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये असणार त्याची ब्लॉक डायग्राम आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला इन्फॉर्मेशन सोर्स हा ट्रान्समीटर कडे जातो. ट्रान्समीटर मधून चॅनल मध्ये, चॅनल मधून परत रिसिव्हर कडे, रिसिव्हर मध्ये परत त्याचा डाटा अनालिसिस केलं जातो. तर याच्यामध्ये खूप काही गोष्टी येतात. त्याच्यामध्ये असणार त्याची बँडविड्थ असेल, फ्रिक्वेन्सी असेल, अटेन्युएशन असेल आणि अशा गोष्टी आहेत, नॉईज असेल. कम्युनिकेशन सिस्टीममध्ये मोड टू मोड डाटा कसा जातो. आता याच्यामध्ये अॅनालॉग, डिजिटल, बायनरी सिस्टीम कोडिंग असतात, ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं नाही, सिलेबसमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर आज आपल्याला इथं या ठिकाणी असणाऱ्याचे एमसीक्यू बघायचे. पहिल्यांदा प्रॉपगेशन ऑफ इलेक्ट्रॉमॅग्नेटिक वेव्स इन द ॲटमॉस्फिअर आपल्याला सांगितलेलं आहे. पहिल्यांदा ॲटमॉस्फिअरमध्ये सगळ्यात जवळचा जो लेअर आहे तो आहे ट्रॉपोस्फिअर. आता हा ट्रॉपोस्फिअर किती आहे तर विच इज अप टू 12 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सर्फेस. त्यानंतर पुढचा आहे त्याच्यामध्ये असणारा ओझोन लेअर जो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये येतो. स्ट्रॅटोस्फिअर जवळपास 35 किलोमीटर फ्रॉम दी अर्थ सर्फेस आहे. त्या 35 किलोमीटरच्याच मध्ये 16 ते 23 किलोमीटर म्हणजे 16 to 23 किलोमीटर जो लेअर आहे तो आहे ओझोनचा. नेक्स्ट त्याच्यापेक्षा जास्त असणारा जवळपास 50 किलोमीटर वरती जो नेक्स्ट लेअर येतो तो आहे मेसोस्फिअर. त्यानंतर थर्मोस्फिअर जो 80 किलोमीटर अबाव द अर्थ सर्फेस आहे. त्यानंतर कॅनली हेवी सॅड लेअर आणि त्यानंतर शेवटला एकदम येतो तो ॲफ्लिजॉन लेअर. तर याच्याबद्दल आपण ऑलरेडी सगळं पाहिलेलं आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये जे आता आपण कम्युनिकेशन सॅटेलाइटबद्दल बोललो, इन्फॉर्मेशन सोर्सकडून मेसेज सिग्नल ट्रान्समिटरकडे जातो, ट्रान्समिटरकडून परत चॅनलकडे जाणार आहे, चॅनलकडून परत रिसिव्हरकडे जाणार आहे आणि रिसिव्हरकडून परत यूज ऑफ इन्फॉर्मेशन. आता याच्यामध्ये कम्युनिकेशन सिस्टीम त्याच्यामध्ये सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे, ट्रान्समिटर आहे आणि ट्रान्समिशन चॅनल आहे. त्यानंतर ट्रान्समिटरमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, एक येतं पहिल्यांदा मेसेज, त्यानंतर असतं मॉड्युलेटर, त्यानंतर असतं ॲम्प्लिफायर आणि चौथा आहे अँटिना. आता अँटिना काय करणार आहे, इट इज बेसिकली अ मेटलिक कंडक्टर. काय करतो, विच हॅविंग अ सुटेबल लेंथ अँड शेप. त्यानंतर आपल्याला त्याचे असणारी जी काही वेवलेंथ वगैरे आहे ते आपण फाइंड आउट करतो. त्यानंतर त्याच्यामध्ये टोटल जी रेडिएट होणारी जी पॉवर आहे ती आपल्याला इथे दिली आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये पुढे आहे रिसिव्हर. रिसिव्हरचा ऍक्च्युली काय उपयोग आहे, तर रिसिव्हर विच रिसिव्ह द सिग्नल्स, विच कलेक्ट द डाटा अँड गेट आउटपुट इट टू द इट्स करेक्ट इन्फॉर्मेशन. सो रिसिव्हर कवर्स द ओरिजिनल मेसेज फ्रॉम द मॉड्युलेटेड सिग्नल. त्यानंतर पुढे ट्रान्सड्युसर. ट्रान्सड्युसर म्हणजे काय, एनी डिवाइस दॅट कन्वर्ट्स एनी फॉर्म ऑफ एनर्जी इन टू अनदर फॉर्म ऑर सुटेबल फॉर्म, दिस नथिंग बट अ ट्रान्सड्युसर. नेक्स्ट आपण बघितलं होतं रेंज. रेंज मीन्स इट इज द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन अ सोर्स अँड प्लेस अप टू विच सिग्नल जस्ट कॅरड अप, सो इट इज कॉल्ड एज अ रेंज. बँडविड्थ माहिती आहे, ट्रान्समिशन मीडियम माहिती आहे आपल्याला. त्यानंतर त्याच्यामध्ये नेक्स्ट जे काही कन्सेप्ट आहेत, मॉड्युलेशन म्हणजे काय ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, ॲम्प्लिट्यूड ऑफ मॉड्युलेशन वगैरे, डिमॉड्युलेशन आणि त्यानंतर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. त्यानंतर याच्यामध्ये आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स फॉर क्रॅश कोर्स. फर्स्ट पहिला क्वेश्चन, ओझोन लेअर ब्लॉक्स द रॅडिएशन्स ऑफ वेवलेंथ. आता 16 ते 23 किलोमीटरमध्ये जो असणारा जो ओझोनचा थर आहे तो किती प्रमाणामध्ये वेवलेंथ रॅडिएशन्स ब्लॉक करू शकतो, तर लेस दॅन 3000 angstrom. असे अल्ट्राव्हायलेट रेज की ज्याची असणारी जी काय टोटल वेवलेंथ आहे ती 3000 angstrom पेक्षा जर कमी असेल तर असे अल्ट्राव्हायलेट रेज ते ओझोन लेअर काय करतो, सूर्यापासून येणारे ऍब्सॉर्ब करतो, त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. नेक्स्ट सेकंड, हाऊ मच एरिया ऑफ द अर्थ इज कव्हर्ड बाय कम्युनिकेशन सॅटेलाइट. आता कम्युनिकेशन सॅटेलाइटने पृथ्वीचा किती टक्के हिस्सा भाग की ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन सिस्टीम व्यवस्थित पार पाडली जाऊ शकते त्या कम्युनिकेशन सॅटेलाइटद्वारे, तर जवळपास टोटल जर एरिया पृथ्वीचा कन्सिडर केला तर त्याचा 33% पार्ट हा काय केलेला आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइटमुळं एरिया सेफ्ट केलेला आहे. आता कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे काय ह्याच्या गोष्टीबद्दल तुम्हाला आपल्याला माहितीच आहे. कम्युनिकेशन सॅटेलाइट मीन्स सॅटेलाइट विच इज यूज्ड फॉर कम्युनिकेशन पर्पजेस, फॉर टेलिओ ब्रॉडकास्टिंग, रेडिओ ब्रॉडकास्टिंग, मोबाईल कम्युनिकेशन अँड एनी मेनी मोर इन्फॉर्मेशन्स विच इज सेंड थ्रू इंटरनेट, दिस आर कंटेंट इन
communication satellite. So how much area of the earth is covered by communication satellite, which is up to 33%. Next, in the night, ionosphere consists of, आता रात्रीच्या वेळी त्या जो का आयनोस्फिअर मध्ये मोस्टली आयन्स असतात, पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स. आणि हे पॉझिटिव्ह आयन्स निगेटिव्ह आयन्स जे काय ॲटमॉस्फिअर मध्ये आहेत त्याच्या थ्रूच हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आपल्यापर्यंत पोहोचतात. मग इन द फॉर्म ऑफ लाईट आहे, इन द फॉर्म ऑफ आपला असणारे जे काही रेडिओचे सिग्नल्स असतील किंवा मोबाईलचे सिग्नल असतील. मीन द लाईट आयनोस्फिअर कन्सिस्ट ऑफ डीसी 2007 प्रश्न आहे. तर ई अँड एफ टू रेज, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे रेज आहेत. कोणत्या? एक ई आहे आणि एक एफ टू. त्या दोन प्रकारचे असणारे त्याच्यामध्ये लेअर्स आहेत. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन. इन शॉर्ट वेव कम्युनिकेशन, वेव्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सीज विल बी रिफ्लेक्टेड बॅक बाय द आयनोस्फिअर ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी 10^11 पर मीटर क्यूब. आता क्वेश्चन काय आधी समजलं तर तुम्हाला आन्सर कशा पद्धतीने काढते हे समजेल. इन शॉर्ट वेव कम्युनिकेशन, आता जे काही वेव कम्युनिकेशन आहे, वेव्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सीज विल बी रिफ्लेक्टेड बॅक बाय द आयनोस्फिअर. असं आता कोणता लेअर आहे की आयनोस्फिअर मध्ये कोणता कुठपर्यंत असा पार्ट आहे की जिथून त्या रेस काय होतात रिफ्लेक्टेड बॅक. आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्यापासून जो साऊंड प्रोड्यूस होतो तो जर एखाद्या असणारे ह्याच्या वॉल्स वरती काय होतो इन्सिडेंट होतो तो रिफ्लेक्ट बॅक होतो. एखादा जर समजा बॉल असेल तो बॉल जर मी जमिनीवरती टाकला तर तो काय होतो रिबाउन्स बॅक होतो, तो परत टप्पा त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीने कुठले रेज आहेत वेव्ज आहेत की जे काय होतात रिफ्लेक्टेड बॅक होतात. तर त्याच्यामध्ये जर आपण हे सॉल्व करावं लागणार क्रिटिकल फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला काय आहे क्रिटिकल फ्रिक्वेन्सीचा, एफ सी इज इक्वल टू 9 × मॅक्झिमम नंबर रेज टू हाफ. सो देअरफोर एंड मॅक्स मीन्स मॅक्झिमम इलेक्ट्रॉन डेन्सिटी. सो देअरफोर एफ सी इज इक्वल टू 9 × हाउ मच नंबर आर गिवन, दॅट इज 10^11 पर मीटर क्यूब, दॅट इज 10^11 रेज टू हाफ. सो सॉलिड 9. आता हे जे 10 आहे 10^11 आहे, हे 10^11 आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो, तर 1/10 × 10^12 हे असं काय रिप्रेझेंट केलं. समजा हा जर 10 जर न्यूमरेटर मध्ये गेला तर 12 − 1 दॅट इज अगेन 10^11 रेज टू हाफ ऍज इट इज. सो देअरफोर 9. 10 स्क्वेअर रूट तर अंडर रूट मध्ये चेंज आहे इंटू हाफ 10^12 रेज टू हाफ मीन्स 6. सो 9 अपॉन अंडर रूट 10 हे सॉल्व केलं तर आन्सर किती येतं 2.8 × 10^6 हर्ट्स, दॅट इज 2.8 6 मीन्स मेगा 6 × 10^6 मीन्स मेगा हर्ट्स. सो दॅट इज 2.8 मेगा हर्ट्स. आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे वेव्स विच ऑफ द फॉलोइंग फ्रिक्वेन्सीज विल बी रिफ्लेक्टेड बॅक. आता याचा अर्थ मॅक्झिमम 2.8 मेगा हर्ट्स इथपर्यंत ते काय होणार आहे रिफ्लेक्टेड बॅक होणार आहे. याचा अर्थ 2.8 पेक्षा असणारी कोणती आपल्याला ऑप्शन दिलेला आहे तर तो आहे ए ऑप्शन 2 मेगा हर्ट्स. बी सी आणि डी ऑप्शन हे लार्ज व्हॅल्यूज आहेत. याचा अर्थ ऑप्शन आपला काय येणार आहे 2 मेगा हर्ट्स, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट फिफ्थ, फॉर स्काय वेव प्रोपगेशन ऑफ अ 10 मेगा हर्ट्स सिग्नल व्हॉट शुड बी द मिनिमम इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन आयनोस्फिअर, AIEEE 2005 प्रश्न आहे. आता स्काय वेव प्रोपगेशन होत असताना जर त्याच्यामध्ये असणारी सिग्नल ही जवळपास 10 मेगा हर्ट्स इतकी आहे, व्हॉट शुड बी द मिनिमम इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन आयनोस्फिअर, म्हणजे आयनोस्फिअर मध्ये असणारी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी किती. सो देअर क्रिटिकल फ्रिक्वेन्सी एफ सी इज इक्वल 9 × nmax रेस टू हाफ हा आपला फॉर्म्युला आहे. सो देअरफोर किती दिलेली आहे फ्रिक्वेन्सी 10 मेगाहर्ट्स म्हणजे 10 × 10^6 9 ऍज इट इज, इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे नंबर मॅक्झिमम नंबर रेस टू हाफ ऍज इट इज. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स 10 × 10^6 ब्रॅकेट स्क्वेअर 9² = 81 याचा स्क्वेअर अँड स्क्वेअर काय होईल कॅन्सल टू 1. अरे स्क्वेअर केला आणि हाफ काय होईल कॅन्सल होणार आहे. सो देअरफोर nmax ऍज इट इज. So there, this nmax as it is, this 81 goes to opposite side to the denominator. So 10 rest to square means 100 upon 81 into 6 into 2 are 12. So 100 divided by 81 solve kilo the answer is 1.2 × 10^12 per meter cube. So therefore total number of
जे काही त्याच्यामध्ये होणारे जे काही मिनिमम इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती आहे 10^12 1.2 × 10^12 पर मीटर क्यूब. नेक्स्ट 6 इन कम्युनिकेशन विद द हेल्प ऑफ एन अँटेना. जर आपण अँटेनाच्या सहाय्याने जर कम्युनिकेशन करत असो इन द कम्युनिकेशन विथ द हेल्प ऑफ अँटेना द हाईट एच इज डबल्ड. तर त्याची हाईट काय होणार आहे ऍक्च्युली डबल्ड होणार आहे. मग व्हॉट इज द न्यू रेंज इफ द इनिशियल रेंज वॉज आर. मग त्याची नवीन रेंज काय असणार आहे जर समजा इनिशियल रेंज किती असेल स्मॉल इतकी असेल तर ठीक आहे. आता अँटेनाची काय पर्टिक्युलर हाईट आहे त्याच्यापेक्षा त्याची रेंज काय केली आपण मॅक्झिमम केली डबल केली तर त्याचा आवाका पल्ला रेंज किती वाढेल हे आपल्याला विचारलं. सो देअरफॉर फॉर सॉल्व केलं तर हे आन्सर येतं √2R. आता याचा फॉर्म्युला काय तर व्ही सी इज इक्वल टू √2RH. एच काय केला डबल केला म्हणजे √2R ट्वाइस एच 2 × 2 = 4. जर त्याचं स्क्वेअर रूट काय राहिलं परत √2 × 2RH मीन्स स्मॉलर. सो ऑप्शन इज दॅट √2R. नेक्स्ट 7 इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ऑफ फ्रिक्वेन्सीज हायर दॅन 902 MHz आर फाउंड टू बी नॉट रिफ्लेक्टेड बाय द आयनोस्फियर ऑन अ पर्टिक्युलर डेट ॲट अ प्लेस. एका ठराविक दिनी एका ठराविक तारखेला एक जर आपण इलेक्ट्रॉनिक वेव्स असेल ज्याची फ्रिक्वेन्सी 902 MHz पेक्षा जास्त आहे मात्र ती नॉट रिफ्लेक्टेड बाय द आयनोस्फियर परंतु आयनोस्फियर द्वारे ती रिफ्लेक्ट होऊ शकत नाही. द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन अ पर्टिक्युलर डेट ॲट अ प्लेस म्हणजे त्या ठिकाणी एका पर्टिक्युलर ठिकाणी त्या तारखेला द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन द ॲटमॉस्फिअर इज. मग त्या ठिकाणची असणारी मॅक्झिमम डेन्सिटी किती हो असं आपल्याला विचारलेलं आहे तर ते कसं फाइंड आउट करणार. सो फॉर आयनोस्फिअर प्रॉपगेशन द क्रिटिकल फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय √9/√nmax. सो देअरफॉर स्क्वेअर ऑन बोथ साइड्स याचं स्क्वेअर रूट काय सॉरी nmaxचं √ म्हणजेच रेस्ट टू हाफ हा व्ही सी ॲज इट इज हा 9 काय होणार डिवाइड करून जाणार आहे. सो व्ही सी आपल्याला त्यांनी दिलेला आहे किती 9/√2 MHz. मेगा म्हणजे 10^6 अपॉन 9. सो देअरफॉर हे जर सॉल्व्ह केलं तर किती राहणार फक्त √2 × 10^6 हा 9 कॅन्सल होईल. सो एन मॅक्स इज इक्वल टू √2 × 10^6 हा रेस्ट टू हाफ आहे स्क्वेअर ऑन बोथ साइड्स याचा स्क्वेअर केला म्हणजे इथला हाफ कॅन्सल होईल. सो √2 स्क्वेअर 2 आणि 6 × 2 = 12 पर मीटर क्यूब. सो रिक्वायर्ड आन्सर इज दॅट 2 × 10^12 पर मीटर क्यूब. नेक्स्ट 8 क्वेश्चन when microwave signal follow the curvature of the earth this process is known as ela apan ducting mhanto jyaveli microwave signal earth cha asna jo curve aahe tela jar follow karat astil tar tela apan kay mhanto ducting. So option number kay aahe tyacha b ducting. Next 9 which one of the following statement is wrong. ata 9th madhe aplyala tyacha madhe kahi char option dile tyan tyacha madhe chukis option kon ta te vichalele aahe. सो रेडिओ वेव्स इन द फ्रिक्वेन्सी रेंज 30 MHz to 60 MHz आर कॉल्ड स्काय वेव्स. तर हा जो पर्याय आहे तो कसा ऍक्च्युली रॉंग आहे. 30 MHz to 60 MHz याच्यामध्ये असणाऱ्या रेडिओ वेव्हच्या फ्रिक्वेन्सीला आपण स्काय वेव्ह म्हणू शकत नाही. त्याची रेंज ही कमी जास्त असू शकते स्काय वेव्हची डेफिनेशन वेगळी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 10 ए ट्रान्समिटिंग अँटेना ॲट द टॉप ऑफ अ टॉवर हॅज अ हाईट ऑफ 50 m. आता असा अँटेना की जो असणारा डाटा काय करणार आहे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट करणार आहे. आता त्या टॉवरची हाईट किती दिलेली आहे 50 m अँड द हाईट ऑफ द रिसिव्हिंग अँटेना आणि जो अँटेना तो असणारा डाटा रिसीव्ह करणार आहे या टॉवरकडून त्याची हाईट आहे 32 m. व्हॉट इज द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन देम. मग आता अशा दोन टॉवरच्या मध्ये मॅक्झिमम किती डिस्टन्स असू शकतं फॉर सॅटिस्फॅक्टरी कम्युनिकेशन इन लाईन ऑफ साईट मोड. त्यांच्यामध्ये असणारं कम्युनिकेशन कसं व्हावं समाधानकारक न नॉईज वगैरे डेव्हलप होता. तर रेडियस ऑफ द अर्थ आपल्याला माहिती आहे किती आहे किती रेडियस ऑफ द अर्थ 6.4 × 10^6 m आणि √10 जर सॉल्व्ह केलं तर 3.16. सो देअरफॉर द मॅक्झिमम डिस्टन्स ऑफ लाईन ऑफ साईट ऑफ मोड इज em इज इक्वल टू √2HT + √2RHR. सो 2 × रेडियस आर एच मीन्स रेडियस ऑफ द अर्थ 64 × 10^5 हाईट दिलेली आहे पहिल्या टॉवरची 50 + 2 × रेडियस ऑफ द अर्थ 64 × 10^3
अँड दिस एच हा एक दुसऱ्या टॉवरची लिहिले 32 ते सॉल्व केलं 2 × 50 = 100 × 64 = 64 6400 6400 6400 × 10^5 10^4 = 10^4 2 आणि एक 10 शिल्लक राहील तो अनरूट मध्ये प्लस इथं अगेन 64 × 32 = 2 हे जर सॉल्व्ह केलं तर 2 × 64 = 128 = 32 आणि त्याचा जो स्क्वेअर रूट येणार आहे तो येईल 64 × 10^5 × 10^4 मध्ये कन्वर्ट केला त्याचा असणार स्क्वेअर रूट 10^2 आणि एक अनरूट 10 अनरूट 10 कॉमन येईल 80 + 64 = 144 × 10^2 √10 जर मल्टिप्लिकेशन करून √10 ची व्हॅल्यू आपल्याला 3.16 दिले हे जर सॉल्व्ह केलं तर किती येईल 455 × 10^2 मीन्स 45.5 × 10^3 मीटर दॅट इज 45.5 किलोमीटर सो मॅक्झिमम सॅटिस्फॅक्टरी डिस्टन्स बिटवीन टू टॉवर अशा दोन टॉवर मध्ये असणारं जे मॅक्झिमम सॅटिस्फॅक्टरी डिस्टन्स जे आपल्या दिलेलं आहे एक 50 मीटरचा आहे दुसरा 32 मीटरचा आहे तर याच्यामध्ये किती जास्तीत जास्त अंतर असलं तर त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्टरी कम्युनिकेशन होऊ शकतं जवळपास 45.5 म्हणजे जवळपास 45 किलोमीटर डिस्टन्स वरती सुद्धा दोन टॉवर मध्ये जरी असेल तरी सुद्धा कम्युनिकेशन कसं होऊ शकतं सॅटिस्फॅक्टरी होऊ शकतं.